आपल्या सोबत आहे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्री बबनराव ताहेवाळेजी। सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं हे राज्यभरात जे गदारोळ माजलेलं आहे, आता हे मराठा आरक्षण संदर्भात जे आहे, ओबीसी आरक्षण संदर्भात जे मराठांना समावेश करा असं मागणी धरत, मुद्दे काय आहे आणि तुमची मागणी काय त्याबद्दल सांगा। नाही, हे बघा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी ही सुरुवातीपासून जी आहे ती कायम आहे की मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला जे या राज्यामध्ये 19% आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता, म्हणजेच ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करण्यात येऊ नये ही प्रामुख्याने मागणी आहे। या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्या संविधानानुसार हा देश चालतो, त्या संविधानाच्या कलम 340 मध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत अशा लोकांना आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती आणि त्यानुसार 1952 मध्ये काका खालेलकर आयोग बसला होता की बा संपूर्ण देशामध्ये कोणत्या कोणत्या जाती ह्या सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत, ती यादी स्वातंत्र्यापूर्वी तयार नव्हती म्हणून तो आयोग बसला होता, नाहीतर या ओबीसी समाजाला 1952 पासूनच आरक्षण मिळालं असतं। परंतु 340 कलमामध्ये जी तरतूद केलेली आहे त्या प्रावधानानुसार कोणत्या कोणत्या जातीचा त्याचा समावेश करायचा याचा विचार करण्याकरता काका कार्यकर बसलं होतं। त्यांनी संपूर्ण देशामध्ये फिरून अभ्यास करून 3342 जातींची यादी त्या अहवालामध्ये दिलेली होती किंवा ह्या जाती सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे SC ST ला आरक्षण आहे, बाकी सुविधा आहे, त्या सुविधा यांना द्यायला पाहिजे। दुर्दैव ओबीसी समाजाचं असं की तो काका कार्यकर्त्यांचा आयोग 25 वर्ष तसाच पडून राहिला, कुठलाही निर्णय झालेला नाही। त्यानंतर मोरारजी देसाई या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी या जुन्या आयोगाचा अहवाल रद्द बादल करून नवीन आयोग बसविला, बीपी मंडल जे आज फेमस आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली। बीपी मंडल आयोगाने सुद्धा संपूर्ण देशामध्ये अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये 400 जातीची वाढ करून 3742 जातींची यादी सरकारला सादर केली अहवालामध्ये आणि त्याच्यानंतर या जाती सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत म्हणून यांना ज्या ज्या सुविधा 341, 342 कलमाप्रमाणे SC ST ला आहे त्या द्यायला पाहिजे। हे दोन्ही अहवाल जेव्हा तयार केले या दोन्ही अहवालामध्ये मराठा कम्युनिटीचा समावेश नव्हता, त्या 3742 जाती आजही आहे, 3000 महाराष्ट्रामध्ये आज 382 जाती आहेत आणि म्हणून आताही मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात यावं ही मागणी आता मागच्या 5-6 वर्षामध्ये आलेली आहे। मग या मागच्या 5-6 वर्षात आल्यासर एवढ्या दिवसापासून त्यांची मागणी नव्हती आणि मग आता अचानक ते अचानक, म्हणजे मला आता आश्चर्य असं वाटतं की आता परवा तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूरला जी गोलमेल परिषद झाली होती त्या गोलमेल परिषदेमध्ये जे लोक मागच्या 5-6 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करतायत त्याच लोकांनी ते मागणी केली की आम्हाला ओबीसीत नको, आम्हाला EWS मध्ये आरक्षण द्या। म्हणजे जे नेता मंडळी प्रामुख्याने आरक्षणाची मागणी करतात त्यांची मागणीच नाही ओबीसीची यामध्ये आरक्षण द्या, ते म्हणतात आम्हाला EWS मध्ये आरक्षण द्या। पण समाजातले काही सोकॉल्ड स्वतः मराठ्याचे नेते ज्यांना जे समजतात स्वतःला त्या लोकांनी मागणी केली आहे की यांना ओबीसीमध्ये घाला। अरे ओबीसीमध्ये घाला म्हणजे त्याला काही तर फाउंडेशन पाहिजे की नाही, फाउंडेशन कुठे आहे? राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग आहे, केंद्रामध्ये केंद्रीय मागासवर्गीय आयोग आहे, हे दोन्ही जोपर्यंत शिफारस करत नाही तोपर्यंत उठून सुटून कोणत्याही सरकारला कोणालाही कुठल्याही SC ST OBC मध्ये टाकता येत नाही। आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आम्ही 52% OBC या देशामध्ये आहोत, या 52% OBC ला पहिले तुटपुंज 27% आरक्षण केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये 19% आहे। आज 1993 पासून हे आरक्षण लागू झालं, 97 पासून तरतूद झाली, अजूनही नोकरी पेशामध्ये 52 27% जे आरक्षण दिलेलं आहे किंवा महाराष्ट्रात तेवढ्या जागा भरलेल्या नाही आहे।
केंद्रामध्ये 27% 12-13% जागा भरलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये 19% 10-12% अजूनही महाराष्ट्रामध्ये 1,00,000 जागा शिल्लक आहे, अजून आम्हालाच आमचे अधिकार मिळाले नाही, आणि मग दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये पुन्हा मेजॉरिटी ऑफ कास्टचा जर त्याच्यामध्ये समावेश केला तर पहिले तर अर्धी भाकर भेटली आहे, त्या अर्ध्या भाकरीतले पुन्हा तुम्ही तुकडे पाडून राहिले, मग या समाजाला मग आरक्षणाचा अर्थ काय राहिला? सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, तुम्ही पण काँग्रेसचे मोठे नेते आहात, अशात आता हे जे आपलं ओबीसी समाज बांधावर जे अन्याय होत आहे या प्रकारचा ठराव आलेला आहे, अशा दहशतीला न्याय देण्यासाठी तुमची पुढची, आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, आता तुमचे पुढचे पाऊल काय राहणार? नाही, आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 आम्ही ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची नागपूरला मीटिंग बोलावलेली आहे, त्या शुक्रवारी दुपारी 12 होणाऱ्या मीटिंगमध्ये या सर्व गोष्टीवरती विचार विनिमय होऊन पुढची दिशा आम्ही लोक ठरवणार आहोत, आणि जशाच तसा उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू, आम्ही सर्व आमदारांना भेटू, मुख्यमंत्र्यांना भेटू, तसं भेटणार आहे, कालच आमचे ओबीसीचे 5 मंत्री, मी त्या सर्व 5 मंत्र्यांचं अभिनंदन करतो की माननीय आमदार छगन भुजबळ साहेब, जितेंद्र आवळ साहेब, राठोड साहेब, मुंडेजी आणि आमचे विजयभाऊ वडेट्टीवार, 5ही लोक काल मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ओबीसीची काय अवस्था आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना जाणीव करून दिली की ज्याप्रमाणे सध्या मराठ्यांचं राज्य असल्यामुळे मराठे लोक आपल्या मराठ्यांसाठी भरपूर निधीची तरतूद करून घेऊन राहिले, आमचं असं म्हणणं की तुम्ही घ्या, त्याला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ओबीसीलाही द्या ना, कारण ओबीसी हा पहिले मागासलेला काय इतिहास आहे त्यांचा, आणि म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही जर आज 26% आहे म्हणता स्वतःला जे काय असेल, तुम्ही 500 घेत असाल तर 52% वाल्यांना 1,000 कोटी द्यायलाच पाहिजे, आमची हीच मागणी की तुम्ही सुखी राहा, आम्हालाही सुखी ठेवा, नाही तर तुम्ही सुखी व्हाल आणि आम्हाला दारिद्र्य ठेवाल तर असं होणार नाही, कारण शेवटी हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये SC ST OBC सर्वांनाच योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि ही सरकारची भूमिका असायला पाहिजे, आणि म्हणून ह्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या, या सर्व मागण्यांवर येत्या शुक्रवारी आमचा विचार विनिमय होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची काय दिशा राहील ती आम्ही शुक्रवारी ठरवणार आहोत। काही तथाकथित जे सोकाळ जे मराठा नेते आहे कडस्थान जे रचत आहे, तर तुम्हाला असं वाटतं की ते यशस्वी होणार या सर्व याच्यात? नाही, आता हे बघा कसं आहे, ती न्यायालयीन लढाई आहे, न्यायालयीन लढाई असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जास्त वक्तव्य करू शकत नाही, काय शेवटी निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे, आता मेन बेंच पुढे ती केस गेलेली आहे, म्हणून सुरुवातीलाच जेव्हा या राज्य सरकारनी या मराठा कम्युनिटीला आरक्षण जाहीर केलं त्यावेळेस या सर्व गोष्टीचा अभ्यास व्हायला पाहिजे होतं की उद्या कोर्टामध्ये ते चालेल नाही चालेल, काय शेवटी कसं आहे की संविधान आहे ना, ह्या देश जो चालतो तो संविधानाने चालतो, आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांनाच तुम्ही कुठल्या तरी फॅसिलिटी देऊ शकाल, ज्या संविधानामध्ये तरतुदी नाही आहे त्या देऊ शकणार नाही, त्याच्याकरता तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास करावं लागेल, संविधानात अमेंडमेंट करावी लागेल, त्याच्याशिवाय देऊ शकत नाही, आणि म्हणून हे जर द्यायचं असेल तर केंद्र सरकारकडे ती मागणी व्हायला पाहिजे, राज्य सरकारकडे मागणी होणार नाही की संविधानामध्ये जसं EWSला 10% आरक्षण द्यायचं होतं तर एका दिवसामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बिल पास होऊन दिलं म्हणजे 50% आरक्षण 60% गेलं काय, मग तसं यांना द्या ना, त्याच्याकरता संविधानामध्ये अमेंडमेंट करावी लागेल, ती अमेंडमेंट करून त्यांना तो अधिकार द्यावा लागेल, याकडचे करता योग्य पाऊल केंद्र शासनाने पुढे घेतलं पाहिजे। एकीकडे सरकार हे पण म्हणतं की जर नाही झालं तर आम्ही वटकुम काढू असं पण ते बोलतात, ते सरकार आहे शेवटी, सरकारला जे योग्य वाटेल ते सरकार करू शकते, पण पुन्हा तोच प्रश्न येतो की न्यायालयात ते टिकेल का, कारण शेवटी न्यायालय हे तर संविधानाच्या बाहेर जाणार नाही, ते बाहेर बाउंडेड आहे, म्हणून संविधानामध्ये काय प्रोव्हिजन आहे त्याचा अभ्यास करून विचार करून योग्य ते बोल दिलं पाहिजे, द्यायला आमचं आमची मनाई नाहीच आहे, फक्त आमच्या ओबीसीत नाही आम्हाला धक्का नका लावू, तुम्हाला त्यांना किती द्यायचं त्या उरलेल्या आहेत, आम्हाला बिलकुल विरोध नाही, कारण प्रत्येकच समाजामध्ये गरिबी आहे, सामान्य माणसं आहेत, त्यांना द्या, पण जे ओबीसीला आहे पहिलेच अर्ध भेटलेला आहे या अर्ध्यामध्ये आणखी जास्त लोकांना आणू नका, ही आमची सरकारला विनंती आहे। यापुढे पण अनेक असे प्रश्न होते जे तुम्ही ओबीसी बांधवांसाठी न्याय देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले, अनेक मुद्दे त्यांच्या मार्गी पण लावलेले आहे, परंतु आता हे जे किचकट जे मुद्दा आलेला आहे याला आम्ही संघर्ष करू, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ देणार नाही, त्याच्याकरता काय करायचं तर ओबीसी समाज पेटून उठेल काय, पण आम्ही त्यांना ओबीसीमध्ये येऊ देणार नाही। ठीक आहे।
डॉक्टर भवन तायवाड़े अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ। मी या राज्यातील संपूर्ण ओबीसी बांधवांना विनंती करतो की ज्याप्रमाणे मराठा समाजातील प्रत्येक मराठा माणूस हा जागरूक झालेला आहे आणि स्वतःच्या अधिकाराकरता लढतो आहे, त्याप्रमाणे माझ्या सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा स्वतःचे अधिकार समजून घ्यावे, कर्तव्य समजून घ्यावे आणि आपल्या अधिकाराकरता जागृत होऊन जागे होऊन संघर्ष करण्याकरता तयार व्हावं आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघात जुळावं। राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी उत्थानासाठी जे जे पाऊल उचले त्या त्या मोहिमेमध्ये त्यांनी सहभागी होऊन ओबीसीचा लढा यशस्वी करावा असं मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो। धन्यवाद।